रंगीत कागदाचा पंखानी उडे उडे हळूत जग सारे हे खिडकीत चांदोबाचा पतंग उडे उडे बोडीत ढग सारे हे चिक्की बिक्की देशा देशा आकाशी नकाशा दिल्ले दिल्ले गणवेशाचे शाळला शाळला श्यामची शाळा सागराचा आले हे वारे वारे वाळूत खेळू सगळे भवरे डोकावून वेडात वेडे झाले हातात घर करले उलटी पुलटी फिरे फिरे मनाची दिशा गप्पे बप्पे दप्तराचे शाळला शाळला श्यामची शाळा अक्षराने आची आई आली बाबाचे बाबा आणि तत्तची ताई झाली बाबाची वही आता शशची शाई ओली घ घ घड्याळाची मला ही घाई झाली घाई झाली सुट्टी बुट्टी शाळे संग हट्टी जमेना हट्टी पट्टी सोमवारी शाळला चला चला आज चालवा पैसे काय फुकटचे नाही मिळत चला चला आठ लवकर घे कमू नारबा ए नारबा काय झालं जी अरे इकडे ये आधी धर याला काय झालं आणि आता काय ठाव मालाचा हिस्सा बिचारायला बोलवत असेल तसं असेल तर बरं आहे राम राम मुकादम राम राम म्हण नारबा एवढं कोकलतोय तरी तुला यायला होत नाही एवढा माल टाकून येतच होतो तिकडे एवढी कामाची काळजी आहे बा तुला आज पत्र तुमच्याकडेच काम करतो कधी काय चुकलं का माझं ओरगा कुठं आहे तुझं आहे की इथंच कुठतरी इथंच असेल कुठतरी अरे हजेरी नाही लावली त्यानं आज माझ्या कामाचं नुकसान करून गावभर हिंडत असेल इन्स्पेक्टर देशपांडे अरे सख्या त्या पोरानं तिकडे माग काम आल या या देशपांडे साहेब या बसा कसं काय येणं केलं मुकदम पोरांना मागे पाठवायची काही गरज नव्हती तो मागे रॅबिटचा ढिगारा होता नव तो उचलायचा होता म्हणून पाठवलं त्यांना अहो बालमजूर कामावर ठेवणं केवढा मोठा गुन्हा आहे माहित आहे का सरकारनं बी लई गंभीर दखल घेतली त्याची हा पण साहेब तुमचं पाकी डेळेवर मिळत ना व महिन्याला असू 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 दे मुकदम मागच्या वेळेपेक्षा बालकामगारांची संख्या वाढलेली दिसते पण पाकिटाचं वजन मात्र तेवढंच आहे ते जरा वाढवा नाही म्हणजे
आम्हालाही दबाव असतो वरून, तरी देखील आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो. तसं तुम्ही बी आम्हाला सांभाळून घ्या. बिल्डर साहेबांना सांगून पुढच्या वेळेला नक्की वजन वाढेल. हा हिशेब चोख ठेवला म्हणजे तुम्हालाही प्रॉब्लेम नाही आणि आम्हाला बी नाही. बरं ठीक आहे, येतो. या साहेब. साहेब लय उपकार झाले साहेब. का रे बाबा? तुमच्यामुळे आमच्या पोराबाळांना रोजंदारी मिळाली, नाही तर आम्ही उपाशीच मेलो असतो. तुमच्यामुळे आमच्या सोनारपाड्यातल्या पोरांना काम मिळालं बघा. हां ठीक आहे, पण ध्यानात ठेव हे बाहेर कुठे बोलू नकोस, समजलं? नाही नाही नाही, आम्ही कशाला बोलू, आमचं पोट पाणी त्याच्यावर. जसं तुझ्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तसं आमच्या बी पोटापाण्याचा प्रश्न आहे, समजलं? पाहिजे. हां बरं. काय रे नारबा, सापडलं का शाम्या? आजचे दिवस माफ करा, इथून पुढे असं नाही होणार जी. अहो परी एक दिस माझं पुरा आलं नाही कामावर तर बिघडलं कुठं? गपरान दिसरात राबतोय ना तुमच्या पायीच, असं एका दिसानं किती सण नुकसान होणार आहे तुमचं? गपरान जास्त तोंड चालू नको, काम करता म्हणजे काय आमच्यावर उपकार करत नाही. पाई का मोजतो मी तुम्हाला. उद्यापासनं शाम्या कामावर दिसला पाहिजे, सांगून ठेवतो. ए पांड्या, शाम्याला बघितलं कुठं? नाही बा, सकाळपासनं कुठे दिसला नाही तो. शांती तू? नाही बा. ए कमे, अगं तुला काय सांगितलं होतं का? काय आत्याला सात जणांना म्हणत होता. कामाला सोडून शाळेत कशाला जातो तो? अहो त्याची इच्छा आहे शाळा शिकायची. कसली टोमल्याची शाळा, शाळा शिकून काय करणार तो? त्याचे हे शाळा बिळा हे सगळे श्रीमंतांचे चोचले आहेत. आजारच्या येऊ दे, त्याच्या डोसक्यातलं शाळेचं भूतच काढतो म्या. वंदे आज आपले मानकर सर सेवानिवृत्त होत आहेत. आपण सर्वजण त्यांना प्रेमाने अण्णा म्हणायचो. अण्णा हे आमच्या शाळेचे भूषण होते. चित्रकला हा जरी त्यांचा विषय असला तरी इतर अनेक विषयांत ज्ञानपूर्ण मार्गदर्शन करण्याचं कार्य त्यांनी केलंय. आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचा हा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. मी आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीयुत नंदकुमार साळवेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन आपल्या मानकर सरांचा सत्कार करावा. मानकर सरांना मी विनंती करतो की या निमित्ताने त्यांनी दोन शब्द बोलावेत. माननीय प्राचार्य पवार साहेब, शाळेतील शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मला तुमचा निरोप घेताना वाईट अजिबात वाटत नाही आणि दुःख तर त्याहूनही होत नाही आहे. कारण कसं आहे, वाईट वाटून दुःखी व्हायला काहीतरी वाईट घडावं लागतं ना. पण माझ्या या शालेय प्रवासात आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला सुखद असा अनुभव दिलेला आहे. तुमचं आणि माझं नातं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं कधीही नव्हतं, ते मैत्रीपूर्ण नातं होतं. आणि मी जरी शिक्षक असलो तरी मी सुद्धा तुमच्यासारखा एक विद्यार्थीच आहे. त्यामुळे या सगळ्या प्रवासात तुमच्याकडून सुद्धा मी काहीतरी शिकत गेलो आणि ही अनुभवाची शिदोरी माझ्या आयुष्यात माझ्या पुढच्या प्रवासात मला कायम उपयोगी पडणार आहे. त्यामुळे
मी जरी आज इथून जाणार असलो तरी मनानं मी कायम तुमच्या सोबतच असणार आहे. तेव्हा तुमच्या भावी आयुष्याच्या प्रवासाला मी आशीर्वाद देतो. सुयश चिंतितो आणि माझे हे लांबलेले दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. या मुलांनो. सर, आमच्यातर्फे तुम्हाला. अरे बापरे, कशासाठी सगळं आणलं? सर, आता तुम्ही शाळा सोडून जाणार ना? मी शाळा सोडून गेलो म्हणून तुम्ही नाराज व्हायचं काही कारणच नाही. तुमची आणि माझी गाठ भेट होतच राहणार आहे, कारण आपला ड्रॉइंगचा क्लास सुरूच राहणार आहे. आणि मी नसलो म्हणून काय झालं? आमची इंदू मॅडम आहे नाही ते. अरे पांड्या, श्याम कुठे आहे? म्हणजे तो इथं बी नाही आला. इथं बी नाही आला म्हणजे? म्हणजे आज कामावर आला नव्हता ना श्याम्या, म्हणून मुकदम त्याच्या नावानं लय बोंबलत होता. आणि आता त्याचा बा, तो पण त्याच्या नावानं जाम कोकलतोय. कुठे गेला म्हणायचा? कमू सांगत होती तिथंच गेला असल. म्हणजे? म्हणजे शाळा बघायला गेला असल बघा. त्याची लय इच्छा होती शाळेत जायची. सारखी शाळा शाळा करत असतो. का माहित श्यामच्या नशिबात शाळा आहे का? एक दिवस नक्की शाळेत जाईल. पण त्याचा बा, शाळेचं नाव घेतलं की डाफरतो. अरे त्याला दुसरं येतं काय? सारखा डाफरत असतो. त्याला शाळा म्हणजे काय ठाव आहे का? धर्मे दादा, एक विचारू का? हा, अरे एक काय, दहा विचार. तू कधी गेला होता का शाळेत? हा, मी तर शाळेत. अरे माझी शाळा वेगळी होती रे. तर मॉब बुक आहेत. कुठे आहे ते पुस्तक? इकडे असेल. अरे श्याम, काय रे, कुठे होता? मी आज शाळेत गेलतो. शाळेत? अरे तू का नाव टाकलं? अरे तसं नाही, पर एक दिवस शाळेत जाणारच आहे ना, व म्हणलं शाळा बघून यावं. अरे पर तुझा बा तिथं तुझ्या नावानं बोंबलतोय. अरे बोंबलणारच, ह्याची आजची रजमदारी बोलावली ना. पण मला सांग श्याम्या, तू काय खाल्लं काय? नाही खाल्लं. रघु ठीक आहे, बोंबल्याकडं जाऊन स्पेशल वडापाव. श्याम्या, आज घरी काय खरं नाही बाबा तुझं? ए तू टेन्शन नको घेऊ, तुझा बा काय बोलला ना, इकडे ये झोपाया. ते जाऊ दे रे. श्याम्या, काय कशी वाटली शाळा? लय मस्त आहे. मोठे मोठे वर्ग, बाक, फळे, कपाट, कपाटात जाम भारी भारी बुक, जाम भारी वाटलं. धर्म्या दादा, मला एक दिवस शाळेत जायचं आहे. अरे जा रे बाबा जा. तुझा बाबा आहे ना, तू लागलाय पैक्याच्या माग. पण मला एकच गोष्ट माहिती आहे, तुला चाळत जायची आस आहे, लय आस आहे. आणि ती आसच तुला एक दिस चाळत घेऊन जाईल. खरंच धर्म्या दादा? धर्म्या दादा, हे घे वडापाव. रे वडापाव आला, चलो चलो पार्टी सुरू. चलो तेरा चलो पड़ा पकड़ लो चल चल रघु तू पकड़ चल ये पता कुछ
खा पटापटा। हे बघा भाकर गरम आहे, खाऊन घेणार का? नंतर काहीन। अरे शांते, कुठे गेला तुझा लेख? ठाव नाही, मी अभि त्याचीच वाट बघते। हे सगळे तुझ्या लाडाचे परिणाम आहेत। अहो असं काय बोलताय, येईल ती हो। आलाच। अरे कुठे गेला होता? अरे काय चालत मी कुठे गेला होता? शाळा शाळा बघायला गेलो होतो। वाहनवर कोण बोलतो? कामरंदे सोडून शाळा बघायला जातो? अरे काय मिळणार आहे शाळा बघून तुला? शाळेत जातो शाळेत। अरे भूक लागली ना, पुस्तकापासून पोट नाही भरत, त्याला पैकाच लागतो। तुझ्याकडे होतो लहान तेव्हापासून मेहनत करतोय मी, घाम गाळतोय पोटासाठी। म्हणून मी अभि त्याच करायचं का? मग काही मोठा कलेक्टर होणार असतो? उद्यापासून कुमाल कामाला यायचं, तरी दिवसभर मजुरी केली ना, तवा कुठं दोन घास मिळतात पोटाला, तुला कुठून देऊ पाय काय शिकायला? तरी हे शाळा शिक्षण हे आपलं काम नाहीये। तरी बी मी शिकणार। एवढ्या रात्रीच कुठे जाईल पोर? जाईल कुठं तरी मस्तात जाईल, म्हणाल तिकडं काय झालं का? गुमान घे। अहो बाप हायसा का दुश्मन हायसा पोरांच? हा एवढी दोन सोन्यासारखी पोर आहेत, त्याचं काय बी वाटत नव्हे तुम्हासनी? आता त्याची इच्छा आहे साळत जायची, तर जाऊ दे की त्याला। अरे तुला एकदा सांगितलं तुझ्या टकुऱ्यात घुसत नाही का? ते साळत जाणार नाही म्हणजे साळत जाणार नाही, यावर पैका नाही माझ्याकडे। रातभर भूक लागली ना, पाशी राहिला येईल घरी परत आणि रोजन नदीला बी जाईल। साळत जायचे साळत। तुदा बाज आपल्यावर तुझ्याकडे भाकर तुकडे घेऊन जा म्हणली। तू काय खाल्लं का? हे घे आधी तू खा। तू कशा पाय रडतीस? मी आज मला सांगितलं तू साळत गेला ते। एडा बाय म्हणून रडतेस होय? अग त्यात तुझी काय बी चूक नाही। अग बालक शाळेचा अजबत कौतिक नाही, आता ते सोड, गुमान भाकर तुकडा घे खाऊन। दादा तू शाळेत कसा पाय गेला होता? मला एकदा तरी शाळा कशी असते बघायचं होत। कशी असती शाळा? शाळा लय मोठी असते आणि त्या शाळामोर मोठ अंगण, त्या अंगण मंदी मोठी मोठी मुलं सकाळच्याला प्रार्थना म्हणतात, मोठ्याले वर्ग, काचची भांडी आणि टीव्ही, कपाटात मोठे मोठे पेले, मग चित्र, कपाटात लय भारी बुक, जाम भारी वाटलं। अरे चा ही झोपली वाटत। तुम्हाला कोणाला माहितीये पर्यावरण म्हणजे काय ते? मॅडम कसलं वरण? मला तर वातावरणच वरण माहित आहे। अरे लंचेरीच्या सोहायला अजून अवकाश आहे, नंतर खाऊ आपण वरण। विनोद पुरे, यस एनीबडी? आपल्या भोवतालच्या वातावरणाशी त्याचा संबंध आहे का? यू आर पार्टली राईट। वातावरण आपल्या सभोवताली असणाऱ्या भूमी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पाच मूलतत्वांमुळे पृथ्वीवरील सकल जीवनावर जीवनाचा विकास होऊ शकेल असा उत्कृष्ट
किंवा जीवनाचा ऱ्हास होऊ शकेल अशी विध्वंसक परिणाम निर्माण करणारी सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण. तुम्हाला माहितीये का, सध्या पर्यावरणाची अवस्था खूप चिंताजनक झाली आहे आणि आता ही जाणीव सर्व जगाला झाली आहे. आणि त्याच पर्यावरणाबरोबर स्वच्छतेलाही खूप महत्व आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली आहे. आपल्या परिसरातील लोकांना स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेतर्फे स्वच्छता अभियान ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तर तुमच्यापैकी कुणाला कुणाला त्यामध्ये भाग घ्यायचा आहे? ठीक आहे, हात खाली करा. तर मग पुढच्या रविवारी सकाळी 7 वाजता युनिफॉर्म मध्ये तुम्ही सर्वांनी आपल्या शाळेच्या प्रवेशद्वारापाशी जमायचं आहे. आपला भारत, आपला भारत, आपला भारत, आपला भारत, आपला भारत, आपला भारत, आपला भारत. मागे लपला होतास? होय मीच त्यो. पण तुम्ही कुणासनी सांगू नग का? तू तिथे चोरी वगैरे करायला आला होतास का? मी तिथं चोरी करायला नव्हतो आलेलो. मग तू कपाटा मागे का लपला होतास? मला शाळेची लई आवड आहे, पण माझा बा शाळेत पाठविना, म्हणून मी विचार केला की एक डाव तरी शाळा पाहून यावी, म्हणून मी आलेलो. ठीक आहे, तुझं हे गुपित मी नाही सांगणार कोणाला. हा, तुझं नाव काय रे? माझं नाव श्याम, श्याम उसवणे. आणि मी पूर्वा सहस्त्रबुद्धे. आणि हो, तुम्हाला पूर्वा म्हणत जा. हा हा, आजपासून आपण मित्र, चालेल? होय जी. आता तू मला तुझी चित्र दाखव. ही बघ चित्र. अग, पण तू इथं कशा पाय आली होतीस? अरे, ही पूर्वा कुठे गेली? छान, वाव. काय ग पूर्वा, तू इथे काय करतेस? आम्ही तुला किती शोधतोय. अरे या श्यामने बघ ना, किती छान छान चित्र काढलेत. तू चल आधी लवकर, इंदू मॅडम आपली वाट पाहत आहेत. चल रे श्याम, येते मी, भेटू पुन्हा. हा, तू काय म्हणाली त्याला? भेटू पुन्हा? तू त्या भिकाऱ्याला भेटणार? पूर्वा, तुला सांगून ठेवतो, ही झोपडपट्टीतील मुलं खूपच विचित्र असतात. अरे सागर, त्याला भिकारी बोलू नकोस, तो फारच सुंदर चित्र काढतो. तू पाहिलंस ना, त्याने आपल्या शाळेचं किती सुंदर चित्र काढलंय ते. मी तर अण्णांना सांगणार आहे, त्याला आपल्या क्लासला घ्या म्हणून. तुला सांगून ठेवतोय पूर्वा, तो आपल्या क्लासला आलेला मला अजिबात आवडणार नाही. हा, अरे चला चला सगळ्यांनी आटपा लवकर. अरे कुठे होता तुम्ही? बरं ऐका, आता उद्या आपल्याला झेंडावंदन झाल्यावर क्लासमध्ये जमायचं आहे, कारण अण्णा तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती देणार आहेत. तुम्ही झेंडावंदन झाल्यावर क्लासला यायला विसरायचं नाही, कळलं? हो. आपल्या देशाचा या वर्षीचा 66वा प्रजासत्ताक दिन
या प्रजासत्ताक दिनासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून हजर आहेत. भारत आता महासत्तेकडे चाललाय, त्यामुळे अमेरिकेला सुद्धा आपली ताकद आता कळलेली आहे. आपल्या देशामध्ये अनेक जातीचे पंथाचे लोक एकत्र नांदतात. अनेकतेतून एकता जी असते ना, आज आपल्याला तीच या परेड मधून दिसते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळ्या रेजिमेंट या परेड मध्ये सामील आहेत. सर सर, किती रेजिमेंट असतात? 31. सर, म्हणजे आपण आपलं सारं सामर्थ्य या परेड मधून दाखवतो ना? ऍब्सोल्युटली राईट. आणि या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचा विषय आहे नारी शक्ती, अर्थात महिला सशक्तीकरण. In keeping with the theme of this year's Republic Day parade, Nari Shakti, Lieutenant Commander Priya Jaykumar. Tini dala madhe sagalya mahila leader ahet. Baga. Saina dalacha tukadicha netrutva karnara ya ahet Captain Divya Ajit. Ya naudalacha Lieutenant Commander Sandhya Chavhan. बरं का मुलांनो, भारतातील सर्व राज्यातून 25 ते 30 चित्ररथ या सोहळ्यात सहभागी होतात आणि त्याला बक्षीसही दिली जातात. या आधी महाराष्ट्राला 5 वेळा पहिलं बक्षीस मिळालं आहे. हा पहा आपला चित्ररथ. विषय आहे पंढरीची वारी, महाराष्ट्राचं दैवत. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक आणि सांस्कृतिक दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना घडवण्यात आलं. माननीय नरेंद्रजी मोदी ओबामांना भारतीय संस्कृतीबद्दल माहिती देत आहेत. क्रांतिकारी युगपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ सरदार सरोवर समोर नर्मदा नदीमध्ये त्यांचा जगातील सर्वात उंच असा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येत आहे आणि त्यावरच आधारित हा चित्ररथ आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी त्यांनी तर देशाच्या स्वच्छता अभियानास सक्रिय पुढाकार घेतलाय, तसाच पुढाकार तुम्हालाही घ्यायचा आहे. हो, भव्य गणतंत्र दिवस परेड का शानदार ढंग से समापन हुआ. सर, आता आम्ही जाऊ का? हो हो, या या, उद्या वेळेत या. हा, हो सर, सर, सर. या. काय गेंदू, तुझ्या कालच्या त्या स्वच्छता अभियानाला काय रिस्पॉन्स होता? काय सांगू अण्णा, अगदी गलिच्छ वस्ती होती, स्वच्छतेबद्दल पूर्णपणे उदासीनता. हा, काही बायका स्वच्छतेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होत्या आणि हा अण्णा, तिथे पोरसवदा अशी मुलं दिसली नाहीत. चौकशी अंती कळलं की कामावर गेली आहेत. काय, संपूर्ण देशात तुला सांगतो थोड्याफार फरकानं हेच चाललंय. बालमजुरी, या बालमजुरीच्या विरोधात आपल्या देशात अनेक कायदे आहेत, पण काय आहे, स्वस्तात मजूर मिळतात ना, म्हणून सगळे कायदे थाब्यावर बसवले जातात. या मजुरीला लावणाऱ्यांना ना कडक शासन केलं पाहिजे, कोणीतरी धडा शिकवला पाहिजे. पैसा मिळतो म्हणून आई वडिलांना सुद्धा पर्वा नसते त्याची. काय करायचं, सप वाट लागली. एकीकडे देशाची प्रगती होते, दुसरीकडे ही सगळी भीषण अवस्था. तुला खरंच सांगतो, या समस्येचं खरं मूळ म्हणजे शिक्षणाचा अभाव. त्यांच्या परिसरात जाऊन आपण जागृती केली पाहिजे आणि म्हणूनच सरकारची योजना आहे ना सर्व शिक्षा अभियान. खरंय अण्णा, म्हणूनच मी सुद्धा आता त्याच दृष्टीने प्रयत्न करणार आहे. काय ग पूर्वा, तू का थांबलीस? सर, काल आम्ही इंदू मॅडम बरोबर स्वच्छता मोहिमेसाठी गेलो होतो ना, तिथे एका मुलाने खूपच छान चित्र काढलं होतं. हो, श्याम. श्याम? होय सर, श्याम नाव आहे त्याच. खूप गरीब मुलगा आहे सर. बर सर, तुम्ही एकदा त्याचं ड्रॉइंग बघाच. सर, मी त्याला तुमच्याकडे घेऊन येऊ? हो, ये नक्की घेऊन ये, ये ये घेऊन. ए, काय काम करायला येता की आराम करायला? ए श्याम्या, हो, 2 दिवस कुठं उलटला होतास?
तुझं माय बाप राब 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 त्यात तू अशा कामावर बुट्ट्या मारतोस होय, काय उपाशी मारायचा हवं तुला? अव मुकादम आता आलाय नवत्य कामावर, मग आता कशा पाय काय होतायसा? अन केवढं लहान लेकरू आहे ते, एकदा माफी करावी. या टायमाला माफ करतोय तुला, पुढच्या येळेला खाडा केलेला मला चालणार नाही, सांगून ठेवतोय. वयजी जा आता गप गुमन कामाला लाग. श्याम आता तू कामाला आलास ना, मन लावून काम करायचं. तुला म्हणलं होतं ना हे साळा बिळा हे सगळे श्रीमंताची थेर आहेत, इथं काम केलं की आपलं रोजंदारी मिळते. साळा म्हणजे खिशातला पैका घालवायचा धंदा आहे. असू दे काय असायचं ते, आता पैका कमवून शाळेत जाईन. जान्हवी आज तू खूप खुश दिसतेस, काय झालं सांग ना मला. अग अण्णांनी माझी विनंती मान्य केली. कसली विनंती? अरे अण्णांनी श्यामला क्लासला येण्याची परवानगी दिली. कोण तो भिकारी श्याम? प्लीज आकाश त्याला भिकारी म्हणू नकोस, तो खूप गरीब मुलगा आहे, मोल मजुरी करून पोट भरतो, गरिबीमुळे त्याला शाळेत येता येत नाही. मी तुला सांगितलं होतं ना पूर्वा त्याला क्लासला आणायचं नाही. अरे पण तो खूप सुंदर चित्र काढतो, त्याने आतापर्यंत पेन्सिलने काढलेली चित्र जर इतकी सुंदर आहेत की जेव्हा त्याला अण्णा रंगाने चित्र रंगवायला शिकवतील तेव्हा खूप सुंदर चित्र काढेल तो. तुला खरंच काय कळत नाही पूर्वा, अशी मुलं खूप लबाड असतात. अरे पण श्याम तसा मुलगा नाही आहे, तुम्ही त्याला एकदा भेटा, त्याच्याशी बोला, त्याच्याशी मैत्री करा. त्याच्याशी आमची कधीच मैत्री होणार नाही आणि तुलाही करू देणार नाही, बघ त्याला आलं की कसा पळवून लावतो. अरे झालं का तुझं? हे बघ रबरचा तुकडा कापलाय, बरोबर आहे ना? वा 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 परफेक्ट, एकदम परफेक्ट. हे बघ वॉल असा तयार करत असतो, हे बघा हे बघा. तू वॉल केला का इथं गरम करायचं, इथं गम लावायचा, आत टाकायचा आणि फिट झाली कडक चूप तयार. धर्म्या दादा तू किती मस्ती शिकवतोस. अरे सायकल पाशी आपला हात कोण बी पकडू शकत नाही. धर्म्या दादा हा एक विचारू. एक काय दाय चार, तू हे समज कुठून शिकलास? अरे बाबा हिरो व्हायला मी शहरात गेलो होतो, हिरो काय झालो नाही, मग पोटा भरण्यासाठी काय सायकलच्या दुकानात लागलो, तिकडे समज शिकलो मी. धर्म्या दादा तुला एक गम्मत सांगू? सांग. मी एकदा शहरात गेली ना तिथली गम्मत ऐकू. अरे ऐकू की? राम राम मंडळी राम राम. आता तुम्ही म्हणतो हा वलकीचा ना आणि पालकीचा येऊन काय राम राम काय करतो? तर माझा नाव बंड्या बडबडे, आता काय वडवड अहो वडवडे नाय बडबडे अलीकडे आणि पोस्ट पलीकडे आणि तालुका जिल्हा सगळीकडे. तर म्या काय म्हणत होता, एक दिवस मी शहरात गेला होता आपल्या प्रभाकर पंतन बरोबर. प्रभाकर पंत माझ म्हणाले पंडे येतोस का शहरात? मी म्हणाल कवा, तर म्हणले आता. तो मी धावत पलट 80 च्या स्पीड मध्ये गेला. आयाला म्हणला आया मी शहरात जाणार आहे. आया म्हणले कवा, तर मी म्हणाला आता. आयांच्या नाचण्याच्या भाकऱ्या आणि एवढा मोठा टिकटाचा गोळा ता घेऊन मी मुंबईत निघाला. ता कैसा गाडीत बसल्यावर एक खाकी कपडे घालून माणूस माझ्यासमोर टिका टिका टिकाट करीत आला. माझ वाटला माझ्या आईने दिला टिकाट त्याच हवाय, म्हणून मी त्याच्या हातावर टेकला. ता माझ्याकडे बघितच राहिला. त्याच्याकडे बघित राहिला. वा वा झाक, क्या बात है क्या बात है. घे खा. रोज संध्याकाळी कुठे जातो तू? धर्म्या दादाच्या दुकानात जातो. या काय करतो त्या रिकाम पॅकेटकडे जाऊन? धर्म्या दादा आम्हाला समदासनी पंचर कसं काढायचं ते शिकवतो या, आणि सायकल कशी रिपेअर करायची ते बी शिकवतो या. आणि काय करणार शिकून? मी अभी सायकल रिपेअरिंगचं दुकान टाकणार आहे. आणि दुकान टाकायला पैका कोण येणार? तू रिकाम टेकडा का त्याचा बाप? झालं का सुरू? जेव्हा वाढलं की तुमची किटकिट सुरूच व्हायला पाहिजे का? किटकिट ही किटकिट वाटते तुला? अगं रोज नवीन खुल घुसता येतो रोजक्यात. कधी मोठं साळत जायचं, कधी मोठं सायकलचं दुकान टाकायचं, त्याच्यापेक्षा काम कर, पैका मिळतील तुला. हे भाकर तुकडा फुकट मिळत नाही.
हजार वेळा सांगतो पण याच्या डोक्यात काय घुसत नाही, तू तरी सांग त्याला। तुम्हाला काय झालं ताटावर उठाया? रोजच झालं हे माय, कशा पाय बाबा इतकं कावळते माझ्यावर? शाळा बी शिकू देत नाही आणि दरम्यान दादाच्या दुकानात बी जाऊ देत नाही। ते मुकादम असं काय बाय वाजलं असेल त्याच, म्हणून ते रॅग डोसक्यात बसलाय त्याच्या, किंवा चराग काढतोय तुझ्यावर। एवढंच पोर माझ दिसभर कामावर राब राब राबतय आणि सांच्याला दरम्यान दादाकडे काय बाय शिकतय बी, तरी बी कशाचं बी कौतिक नाही त्याला। माय जेव्हा सायकल रिपेरिंगचं दुकान टाकल तेव्हा धीमे धीमे मग पैका मिळेल आणि मी शाळेत जाऊ शकल। समजा मी शाळेत गेलो नाही तर कमीला मी नक्की शाळेत घालेन। शान र माझं लेकृते। अरे सोन्या, पण हा विचार आम्ही करायला पाहिजे। मग काय झालं, मी पण तुमचंच लेकरू आहे ना माय। वाय र वाय, लई गुन्ह्याचं लेकरू आहे माझं हे बघ। भाकर तुकडा खा आणि झोपून घे निवांत, जास्त विचार करायचा नाही। डोसक्याला जरा आराम बी मिळाय हवा, खा। मुलांनो, तुमची ही चित्र आता काढून झाली की आपल्याला टीव्हीवर एक छान कार्यक्रम पाहायचा आहे। कुठला सर? आहे, पण तो कार्यक्रम सुरू व्हायला अजून वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचे चित्र पूर्ण करा। हा चला काढा। वा कुत्रा छान काढते हो, छान। पेन्सिल हळू हळू फिरव, हळू एकदम हळू फिरवायची, नाहीतर खडाखड होते। हळू फिरव। हा अरे वा छान छान, अरे वा दही अंडी, वा 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 वा। चला चला लवकर आटपा, आपल्याला तो कार्यक्रम बघायचा ना। चला या मुलांनो। राज्य शासनाचा चित्ररथ दिल्लीत प्रजासत्ताक दिन। मला सांगा मुलांनो, यातल्या कुठल्या चित्ररथाला पारितोषिक मिळालं? अगदी बरोबर। हा चित्ररथ सादर करणारे कलाकार तंत्रज्ञ, आणि हा चित्ररथ ज्यांनी तयार केला होता त्या कलावंताचा सत्कार आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री माननीय श्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला। माननीय श्री विनोद तावडे ज्यांचा सत्कार करतायत ते प्रसिद्ध कोरिओग्राफर श्री संतोष भांगरे। वारीमध्ये जे कलावंत नाचत होते ना, त्याचं दिग्दर्शन यांचंच आहे। बघा चंद्रशेखर मोरे यांच्या संदर्भात आता ज्यांना सन्मानित करण्यात येत आहे त्या कलावंताचं नाव आहे चंद्रशेखर मोरे। या सगळ्या चित्ररथाचं संपूर्ण डिझाईन त्यांचं आहे। दिल्लीतल्या राजपथावर आपल्या संस्कृतीचं आपण दर्शन घडवणारी जी गोष्ट आहे त्याला पारितोषिक मिळतं आहे, त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित आहेत। ती नीट मुद्देसूद जे आपल्याला जगासमोर पोहोचवायचं आहे ते पोहोचवणारी ती होती। सगळ्या त्या चित्ररथाच्या कलाकारांचं मनापासून अभिनंदन। माननीय श्री विनोद तावडे सर्व संबंधित कलाकार आणि तंत्रज्ञ यांचं कौतुक करतायत। हीच ती सर्व कलाकार व तंत्रज्ञांची टीम। या सगळ्या टीमनं प्रचंड मेहनत घेऊन या चित्ररथाला एक वेगळं रूप आणलं बरं का, आणि त्यांचे श्रम सार्थकी लागले। करेक्ट, श्रमांचं चीज झालं त्यांच्या। काय असतं मुलांनो, अभ्यास हा महत्त्वाचा आहेच, पण नुसता अभ्यास की अभ्यास हे काही बरोबर नाही। आपल्यात जे कलागुण असतात ना ते जोपासायचे असतात। कला म्हणजे साधना, पण लक्षात ठेवा त्यासाठी प्रचंड मेहनत आणि कष्ट करायची तयारी लागते। ती तयारी सगळ्यांनी ठेवा। पांड्या, हे तुझं काम नाही, ते भर बाटलीमध्ये भर समजा। हो 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 भरत, चल भर। राजा तुझ्या ड्युटीचा टाइम झाला, हे घे वडापावला सबको, पहिला पोटोबा मग बिटोबा। काय रे श्याम्या,
तुझा नारबा तुझा बा काय म्हणतोय? आधी शाळेच्या नावानं वरडीत होता, आता तुझ्या नावानं काय? माझ्या नावाने काय वरडतोय? रिकाम टेकडा. काय होय? त्या रिकाम टेकड्या धर्म्याच्या दुकानात जाऊन का बसतो असं म्हणत होता. होय काय? मी जेव्हा त्याला म्हणालो की मला सायकलचं काम शिकून दुकान टाकायचं आहे, तेव्हा तो म्हणाला सायकलचं दुकान टाकाय पैका कोण देणार? आणि दुकान टाकायला पैका कोण देणार? तू रिकाम टेकडा का त्याचा बाप? तो धर्म्या का त्याचा बा? तुझा बाप माझा बा करतो? अरे तुझ्या तर तुझा बाय म्हणून नाही तर केव्हा ते इसक टाकवलं असतात, नाहीतर नाही तर त्याचं पंक्चर काढली बी असतं कळलं ना. अरे आपण पंक्चर काढतो आणि पंक्चर करतो. ट्यूब फुटली. आओ धर्म्या दादा जरा दमानं घ्या. हे त्याच्या बापचा राग आहे ना, त्या ट्यूबवर काढला. हसू दे. हा ही कोण आली? अरे श्याम तू इकडे काय करतोयस? मी कधीपासून शोधते तुला. मी इथे रोजच असतो, सायकलचं काम शिकतो. तू इथे कशी काय? अरे माझ्या सायकलचा पंक्चर काढायला आली आहे. बरं झालं तू सापडला असते. अरे वा रे वा श्याम, तू हिला वळितोस? मी पूर्वा या श्यामची दोस्त. ए श्याम्या सांग ना यांना. होय होय नाही मी यांना ओळखतो. आपलं काय ठरलंय? तू मला पूर्वा म्हणायचं आणि मी तुला श्याम. श्याम मारी म्हणजे तुम्ही दोस्त आहे वय? असू दे असू दे. पण तू मला कशा पाय शोधतेस? अरे अण्णांशी मी बोलले तुझ्या बद्दल. अण्णा? अरे ते मानकर सर नाही का चित्रकलेचे, त्यांनी तुला माझ्या सोबत यायला सांगितलंय. ते तुला चित्रकला शिकवायला तयार आहे. चल माझ्या सोबत, चल तू आता. थांब 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 थांबा थांबा. आधी वाडा पाव खाऊन जा, पहिला पोटोबा आणि मग गिटोबा, कळलं का? ए पांड्या ये सायकलचं पंक्चर काढायला घे. ये वाडा बघे पकड पकड. ए चल पकड तुला बिचारा जंग्या पकड. चल पोचत घे मी इकडे. या चल श्याम आपण निघूया. अरे श्याम्या नशिबन आहेस. अरे अशा दोन महिन्यात तकदीर लागते तकदीर. जा जा. मुलांनो एक लक्षात ठेवा, वस्तूंचं रेखाटन करताना त्या लहान मोठ्या झाल्या तरी चालतील, पण त्यांचे आकार जे आहेत ना ते कधीही बदलू देऊ नका. समजलं? काढा आता करा सुरू. मी आय कमिंग सर. ये ये पूर्वा ये. का ग उशीर का केलास? सर मी ना तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं ना. हा तो श्याम. श्याम श्याम सर मी आणलाय त्याला. कुठे आहे तो? सर तो बाहेर आहे, थांबा हा आणते. ये 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 घेऊन ये घेऊन ये. ये बाळ ये. पूर्वानं सांगितलंय तुझ्याबद्दल, छान चित्र काढतोस म्हणे. कुठे राहतोस? हा म्हणजे त्या झोपडपट्टीत. वडिलांचं नाव काय? नारबा. अरे पूर्ण नाव सांग. माझ हो श्याम नारबा उसवणे. शाळेत जातोस का? शाळेत जाया खूप पैका लागतो या. कोणी सांगितलं तुला? बान. उद्यापासून क्लासला येशील? अरे इथे तुला पैसे नाही लागणार, येशील? ठीक आहे. हे ड्रॉइंगचं सामान घे घे. आणि उद्यापासून तुला पाहिजे तशी छान छान चित्र काढायची.
पण क्लासला नेहमी यायचं, येशील ना? लई भारी काढलंस र हा, ढोलकीवालं बी हाईट, फेटीवालं बी हाईट, टोपीवालं बी हाईट, झेंडे बी काढले ती लई छाक. बताये काय हे बघा, लई छाक चित्तर काढलं यानं. नाही ते त्याच्या चित्राच्या मास्तरांनी काय काय नव्हत्याच मानकर मास्तर, हा त्यानं दिलंय आणि ते याला मोठी मोठी चित्र काढायला शिकवणार आहेत. अरे याचं चित्र काढून कुणाचं पोट भरलं का रे? आणि शिकवणीचा पैका मानकर मास्तर पैका नाही घेणार. रोजंदारीचं काय? मी रोजंदारी करणार आणि संचालक चित्र काढाय मी मास्तरांकडे जाणार. कामावर जायचं सांगून ठेवतो. तसंच करणार आहे त्यो, म्हणजे आधी रोजंदारीवर येईल आणि मग चित्र काढाय जाईल. त्याच्यात काय कळतच नाही, कधी शाळेत जायचं म्हणतो, कधी सायकलचं दुकान टाकायचं म्हणतो, कधी चित्र काढायचं म्हणतो. तुझं ठरव, तुला काय करायचं ते. हे बघा तुम्ही उगा काऊ नका, काहीतरी चांगलंच करणार आहे. वहिनार काढ काढ तू चित्र काढ. त्याच्या चित्राचे मास्तर म्हणत होते शाळा शिकाय पैका लागत नाहीत म्हणून. तेव्हा मी काय म्हणते, आपण एकदा त्या मास्तरांनी भेटलो असतो तर. मला वाटलंच तू असं काहीतरी बोलणार म्हणून. आधी फुकट शिकून लालूच द्यायची आणि मग शाळेचा नाद लावायचा. याचे धंदे करतो काय तुला तेव्हा मास्तर? नाही नाही, मानकर मास्तर लय चांगले आहेत. असू दे चित्रकार, पण परत शाळेचं नाव काढलेला मुस्काळ फोडे. चित्र काढत चित्र. तो टीव्हीवरचा कार्यक्रम खूप चांगला होता ना रे? हो. त्या बघ इंदू मॅडम आल्या. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हे पहा मुलांनो, अण्णांनी मला सर्व मुलांना ही चित्र दाखवायला सांगितली आहेत. तुम्हाला माहिती आहे का एवढी सुंदर चित्र कोणी काढली आहेत? नाही. श्यामने काढली आहेत. म्हणजे आम्ही काय चित्र वाईट काढतो? अरे असं कुठं म्हटलं मी, आणि तुमच्या चित्रांना कधी वाईट म्हटलंय का मी? पण म्हणून अण्णा तो आल्यापासून सतत त्याचेच कौतुक करीत असतात. हो ना, या परवा आलेल्या मुलाचं खूपच कौतुक होत आहे. अरे श्याम दिवसभर मोलमजुरी करून संध्याकाळी आवडीने चित्रकलेच्या क्लासला येतोय, त्यामुळे त्याच्या जिद्दीचं कौतुक होतंय. शिवाय त्याला शाळेत शिकण्याची खूप इच्छा आहे, पण घरच्या गरिबीमुळे त्याला ते शक्य होत नाहीये. केवळ अशिक्षितपणामुळे तो मागे राहू नये म्हणून अण्णांनी त्याला शाळेत ऍडमिशन द्यायचं कबूल केलंय. येते मी. श्याम श्याम श्याम, डोक्यात गेलाय हा श्याम. हो ना, त्या पूर्वामुळे श्याम या क्लासला आला. आतापर्यंत अण्णा त्याचंच कौतुक करत होते, पण आता इंदू मॅडम सुद्धा त्याचं कौतुक करायला लागल्या. त्याची जिद्द काय, जन्मजात काय, जिनियस काय. आणि आता तर अण्णांनी त्याची चित्रे इंदू मॅडमकडे मुलांना दाखवण्यासाठी दिली आहेत. अरे सागर, या श्यामचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे यार. आणि हो, अण्णा तर श्यामला शाळेत ऍडमिशन मिळवून देणार आहेत म्हणे. यस, ऍडमिशन. अण्णा म्हणतात ना श्यामला ऍडमिशन द्यायची म्हणून, मग आपणच देऊन टाकूया श्यामला ऍडमिशन. तर चला मग देऊन टाकूया ऍडमिशन. तो बघ श्यामला. ए श्यामला, काय व? अभिनंदन श्याम. अभिनंदन श्याम. अभिनंदन श्याम. अभिनंदन श्याम. अभिनंदन श्याम. वेल्डन मित्रा, तू खूप छान छान चित्रे काढलीस. हो ना, शाळेत तुझ्या चित्राची सर्वांनी प्रशंसा केली म्हणून आज आम्ही येथे तुला एक गोड बातमी द्यायला आलो आहोत. कोणती बातमी? अरे तुला शाळेत ऍडमिशन दिलंय. ऍडमिशन म्हणजे काय? म्हणजे शाळेत प्रवेश. काय खरच? अगदी तुझ्या गळ्यात शपथ.
अरे तू इतकी छान छान चित्रे काढतोस म्हणून आम्ही मुख्याध्यापक सरांना भेटलो. सरांना तुझ्या बद्दल सांगितलं आणि सरांनी तुला शाळेत प्रवेश सुद्धा दिला. ते समजलं ठीक आहे, पण मी शाळेत कसं येणार? माझ्याकडे बुक पण नाहीत आणि शाळेची कापडं पण नाहीत. अरे तू त्याची काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना. हो ना, आम्ही त्याची सगळी व्यवस्था केली. युनिफॉर्म सुद्धा देतो, सॉरी कापड सुद्धा देतो. मग तर झालं, फक्त तू उद्या 5वी ब च्या वर्गात येऊन बसायचं. होय जी. अरे देवा, अरे अरे काय रे शाम्या, हा अन हे समद कोणी दिलं म्हणायचं? हे समद माझ्या मैत्रांनी दिलं. हे डॉक्टर, हे शर्ट आणि हे पॅन्ट बी अन ते उद्यापासून मला शाळेत बी नेणार आहेत. अरे वा, लय बेस झालं बघ. अरे बता काय राहती शाळा निघाला काय? मी तुला म्हटलं होतं मास्तर तुला हळूहळू लालूच दाखवलं शाळेचा नाद लावल. अहो तसं नाही, माझं जरा ऐकून तर घ्या. काय ऐकायचं तुझं? इथं राब राब राबतोय म्या समजा खर्च होतो याच्यावर तुझ्या लावडा पाही. अहो तसं नाही, हे बघा हे यातलं काय बी त्यानं पैका खरचलेला नाही याच्यासाठी. हे समजा आहे नव त्याची मैत्र आहेत नव त्याने दिलं याला आणि त्याचे मैत्र उद्या त्याला शाळेत बी नेणार आहेत. आबा मला शाळेत जाऊ द्या ना, शाळेत गेल्यावर मी काम पण करीन. आबा मला शाळेत जाऊ द्या ना. वय वय आता नाही म्हणू नका, एक डाव त्याची इच्छा पुरी करा. अहो समजे म्हणते ती श्यामलाही हुशार आहे म्हणून, आणि तो शाळेत गेला ना की आणखी हुशार होईल. जायचं तर शाळेत, पण मी 1 रुपया देणार नाही. आणि तुला रोजंदारीला यावं लागेल. होय, मी रोजंदारीला येईन आणि शाळेत बी जाईन. जा शाळेत जा, पण मला नाही वाटत तुला शाळेत येतील म्हणून. कारण तू पैका आणणार नाहीत ना, श्रीमंताच्या पोरासारखा.
सर आल्यावर त्याची कशी फजिती होईल बघ. सर आले सर आले. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. थँक यू सर. प्रेझेंट इकडे लक्ष द्या. सई आगाशे. प्रेझेंट सर. गिरीश सावंत. प्रेझेंट सर. चैताली साने. प्रेझेंट सर. सागर कदम. प्रेझेंट सर. मुक्ता जोशी. प्रेझेंट सर. पूर्वा सहस्त्रबुद्धे. प्रेझेंट सर. आकाश देवळे. कसा आला मास्टर? माझं नाव नाही पुकारलं. काय नाव आहे तुझं? श्याम. श्याम नारबाऊ सोने. सायलेन्स. अरे गप्पा बसा तुम्ही. नवीन आलास का शाळेत? कधी ऍडमिशन घेतलंस? आज चालू या. माझ्या दोस्तांनी मला कापडा आणि दप्तर दिलं या. शांतरा, कोणी आणलं तुला या शाळेमध्ये? त्यांनी याला सांगितलं या. ए खोटं काय बोलतो? उगाच आमच्याकडे बोट दाखवू नकोस. सर चक्क हा खोटं बोलतोय. सर याला मी ओळखत पण नाही. काय रे? अरे श्याम, तू शाळेत रीतसर ऍडमिशन घेतलंयस का? अरे ते काय असत? शांतरा तुम्ही. अरे गप्प बसा. सायलेन्स. शाळेच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून रीतसर प्रवेश घ्यावा लागतो. नुसता युनिफॉर्म घातला आणि दप्तर घेतलं म्हणजे शाळेत येऊन बसता येत नाही. म्हणजे मी आता शाळेत बसू शकत नाही? नाही. श्याम तू नाही गाता इथून. जीवन
काय झालं रे? माय मला शाळेतून काढलं. कशा पायी? माय माझ्या मैत्रिणींनी मला पशिवलं. हे बघ रडू नको, उगी उगी. काय झालं रडायला? शाळा लवकर सुटली का तुझी? हे बघा बा बा, दाला शाळेत नाही घेतलं. म्हणजे ते मला काय ठाव नाही. आता तुम्ही उगा काय बाई, त्याला बोलू नका. काय बोलू नका म्हणजे? मला माहित होत असं होणार म्हणून, पण ऐकतोय कोण माझं? हे बघा, त्याच काय बी दोष नाही. मी कुठे म्हणतो ह्याचा दोष आहे म्हणून? हा सगळ्या गरिबीचा दोष आहे. मी उरडून उरडून सांगतोय, शाळा शिक्षण हे आपलं काम नाही, आपली रोजंदारी करायची गुपचूप. कळण साहेब, तुझं बाप तुला उरडून उरडून काय सांगतो, कळलं का नाही? आता उद्यापासून त्या रोजंदारीला यायचा, शाळा बिळा बंद करायची, आणि त्या रिकाम टेकड्या धर्म्याच्या दुकानात जायचं नाही, कळलं? उगी उगी गप गप. ए अरे मार की पम, मार जोरात. बॉडी बनव, बॉडी बनव. तू माझं तोंड काय बघतो? चाक चकचकीत करायचं काय शिकला का नाही? अरे तू पोटाचा स्क्रू काय काढतोय? धर्म्या दादा, धर्म्या दादा, तू काय झापाटा का झाला? अरे श्याम उद्यापासून आपल्या दुकानात काम शिकाय येणार नाही. का रं? अरे त्याला शाळेतून हकलून दिलंय. का? अरे श्याम बरं रडत चालला होता. अरे पण त्याला का पैसे द्याय दिलं? एवढं काही ठाव नाही मला, पर मास्तर बोलला तुला शाळेत येता येणार नाही. हा आणि त्याचा बाबी बोलला की उद्यापासून शाळेचं नाव काढायचं नाही, आणि त्या रिकाम टेकड्या धर्माच्या दुकानात कामाला बी जायचं नाही. उद्यापासून गपगुमन आमच्या बरोबर बांधकामाला यायचं. लई बड झालं. श्यामच्या मनाला किती लागलं असं? वर तो त्याचा बाप त्याचा बोलला ना, तसंच झालं. अरे किती खुश होता श्याम, गरिबांसाठी शाळा नाही रे. श्यामच्या नशिबात शाळेचं सुख बी नाही. हो या ना या, पण सकाळी नको हो, रात्री या. काय मुलांचा क्लास असतो ना. हो हो चालेल चालेल, बर या या. अण्णा ही बातमी वाचली? कुठली? एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने बलात्कार केलाय. अण्णा काय हे? प्रगतीच्या फक्त आपण गप्पा मारतोय, गप्पा बास. काय ही लोक, लोक कसले नराधम आहे ते, नराधम. अरे पूर्वा, क्लासला अजून वेळ आहे, लवकर कशी आलीस? सर मला माझी बॅच बदलून हवी आहे. का ग? सर मला अनिकेत, आकाश, सिद्धार्थ, सागर या मुलांबरोबर मला माझी बॅच नकोय. का? अण्णा काहीतरी सिरियस मॅटर दिसतंय. सर आपला श्याम. हा हा. सर त्याला शाळेत जायची खूप इच्छा आहे. या मुलांनी त्याला मदत करण्याऐवजी विरोधच करत आहेत. अच्छा असा प्रकार आहे का? श्यामला शाळेत जायचंय ना? हो सर, पण त्याला त्याचे वडील रोजंदारीसाठी इमारत बांधकाम ठिकाणी नेतात. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. बंद झाले दरवाजे मार्ग तोरला नाही, गुन्हा सामी काय केला मला कळे ना काही. ए रम्या, ती पोती नेलवा टाकी रे. साख्या इकडे ये. काय हो मुकाद म्हणू? चाय टपरी सांग जा एक. पैसे दे की टपरी काय माझ्या बाची ऐका. पैसे दे पैसे. ती बघा मुलं काम करते. सर
मी जातोया, नाहीतर बा माझा मला मारल। शाबाश, बघत का उभा राहिलेस? अरे जा की जातोया। ए मुकदम कोण आहे? तू काय बसलाय? एक नंबरचा हरामी माणूस आहे, लई तरस देतो साहेब, बघा बघा त्याचं काय ते। किती मजूर काम करतात तुमच्याकडे आणि बालमजूर किती आहेत रे? तुम्हाला काय करायचं? काय 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 यादी हवे मला? आणि नाही दिली तर? नाही दिली तर साहेब चाय आणले तुमच्यासाठी, स्पेशल दुधाची आहे। ठेव तिथं आणि कामाला जा। जातो जातो। एक तर बालमजुरांना कामाला लावायचं आणि वर मजुरी करायची, काय मग काय करता सा? पोलिसात तक्रार करू काय? हे बुढाऊ तुला कुठं तक्रार करायची आहे? तिथे कर्ज आहे, ती पुसतो आम्ही माग। तुझी तक्रार तू देशपांडे साहेबांकडे करणार ना? त्यांची व्यवस्था आम्ही कधीच केली आहे। अच्छा म्हणजे तुला माहीत दिसत नाही? म्हणजे सरकारनं तुझ्या देशपांडे साहेबाची व्यवस्था कालच केली। काय? अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईमध्ये त्यांना अटक झाली। काय सांगता सा काय? अरे बापारे, ए बापारे, आता काय घाबरलंस रे? लाज नाही वाटत का तुला? मुलांना कामाला लावतोस ते? या वयात मुलांनी अभ्यास करायचा, शाळेत जायचं, शिकायचं, खेळायचं, त्या वयात त्यांना कामाला लावता? बोल आत्ताच्या आत्ता सगळे बालमजूर इथून मोकळे कर, नाहीतर एस पी साहेब आहेत पोलीस स्टेशन मध्ये, दाखवतो तुला। ए सख्या, ए इकडे लवकर। आलो आलो आलो। जी साहब। तो मंग्या पांड्या सगळ्यांना म्हणाव काम म्हणून सुट्टी करा, जावा म्हणाव त्यांना। ठीक आहे ठीक आहे। बाय रम्या शाम्या, जावा जावा घरला जावा, उद्यापासून इकडे यायचं नाही। खराय तुमचं, पुरं शिकली पाहिजेत, त्याने शाळेत गेलं पाहिजे। साहेब मला नका जेलात धाडू तुम्ही। साहेब एक विनंती आहे, चाय घ्या ना। असू दे साहेब, मला तुमच्याशी बोलायचं होत, वाईज इकडे या ना। काय रे कोण तू? काय काय म्हणणं काय तुझं? राम राम, आपल्या श्यामेचे चित्रकलेचे मास्तर आहेत ते। म्हणजे तुम्ही श्यामचे वडील? नारबा काय हे, फक्त मजुरी करण्यासाठी पोरांना जन्माला घातलं, त्यांना शिकवायला नको? अहो हातावर पोट आहे आमचं, कशाला आमच्या पोटावर पाय देत? अरे पोटावर कोण मारतंय बाबा तुझ्या? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की लहान मुलांनी त्यांच्या वयात शिकलं पाहिजे, खेळलं पाहिजे। अहो गाम गाळलं तो पायका मिळतोय आमाजनी, नाही तो उपासमार व्हायचे आमची। हे साळा बिळा सगळी श्रीमंताची काम आहेत, पायका लागतोय त्याला। हो कोणी सांगितलं तुला हे? आणि हे बघ, श्यामच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो, मग चालेल? जाऊ दे हो, तुम्ही कसली घेणार जिम्मेदारी? या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत, त्या दिवशी काळजावर पत्थर ठेवून त्याला शाळेत पाठवलं, काय झालं तिकडं? त्याची इज्जत काढली, त्याला हाकलून दिलं तिथून, त्याचा काय दोष होता? पण तो गरीब आहे ना म्हणून त्याला हाकलं। हे बघ आता मला सांग, हे बघ तिथे तिकडे दुसऱ्या बिल्डिंगचं काम चालू आहे, तुला आता तिथे पाठवलं तर करशील काम जाऊन? नाही असं कसं करता येईल? अधोगर मुकादमाकडे जावं लागतंय, कारण काढावं लागतं त्याचं। एवढं कळतं आणि शाळेचं मात्र कळत नाही। अरे तिथे सुद्धा रीतसर नोंदणी करावी लागते, ऍडमिशन घ्यावी लागते, कोणी आपली पुस्तकं दिली, सामान दिलं की शाळेत जाता येतो। होय काय रे, ही मुलगी कोण? ही श्यामची बहीण। ये ये बेटी, ये ये इकडे, ये बेटा, ये ये। काय तुझं नाव? कमू। मला बी शाळेत जायचंय। काय माणूस आहे हा। अरे आता सरकारची योजना तुला माहिती आहे ना? हा बेटी बचाओ बेटी पढाओ, शासनानं आता कायदा केलाय, मुलांना शाळेत पाठवलं नाही ना तर शिक्षा होते। बस एवढंच राहिलं होतं, एवढंही करून टाका। जे दोन घास बॉटल मिळतात आमच्या ते बी खेचून घ्या, मारून टाका आम्हाला। हे बघा मास्तर, त्यांचं बोलणं काय मनावर घेऊ नका। म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही, पण माझं लेकरू लई हुशार आहे, त्याचं शाळेचं तेवढं काम करा। काय काळजी करू नकोस, तुझी मुलगी आणि श्याम दोघेही शाळेत जाणार। जगामध्ये जी दोन महायुद्ध झाली
त्या दोन्ही महायुद्धाला युरोप खंड जबाबदार आहे. सर आता येऊ. हा ये सर. ही नोटीस. नोटीस. सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या. एक विशेष सूचना आहे. आपल्या शाळेत पुढच्या महिन्यात चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आपल्या शाळेतल्या जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे. या शुक्रवारपर्यंत आपण श्री वर्धम सर यांच्याकडे नावे नोंदवायची आहेत आणि आपली चित्रे या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत वर्धम सरांकडे आणून द्यायची आहेत. आणि बरं का विद्यार्थी मित्र हो, स्पर्धेचा विषय आहे स्वच्छ भारत अभियान. या स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या चित्राला ₹15,000 बक्षीस आहे. तर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ₹10,000. आणि ऐकलत का, तिसऱ्या क्रमांकाला ₹5,000 बक्षीस आहे. विशेष सूचना संपली. अगं पूर्वा, बाकीचे सगळे विद्यार्थी गेले, तू अजून गेली नाहीस सर. हा येस बोल सर. चित्रकला स्पर्धेमध्ये बाहेरची मुलंही भाग घेऊ शकता का? नाही, फक्त शालेय विद्यार्थ्यांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल. बाहेरच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. समजलं? ठीक आहे सर. अरे पहिलं बक्षीस 15,000 आहे, आपण भाग घ्यायचं ना सागर. म्हणजे काय, यावेळी तर आपल्याला अण्णांना दाखवून द्यायची चांगली संधी आहे. अशी चित्र काढूया की तिन्हीच्या तिन्ही बक्षिसं आपल्यालाच मिळाली पाहिजे. येस येस. बघ मग त्या श्याम्याचं कौतुक बंद होईल. करेक्ट. पण पूर्वाचं काय, तिचा काय भरोसा नाही, ती श्याम्याची मदत सुद्धा घेईल. पण सागर, तुझा चित्रकलेत हात धरणारा अख्ख्या शाळेत कोण नाही, त्यामुळे पूर्व आपला काहीच वाकडा करू शकत नाही. ह्या वर्षी पहिलं बक्षीस तुझ्याच आहे. येस. तो बघ दादा. अरे मी तुला एक आनंदाची बातमी सांगायला आली आहे. आता कसला आनंद, आता कशात बी आनंद राहिला नाही बघ. जिथपासनं मला शाळेनं काढलंय तिथपासनं माझा आनंदच संपलाय. अरे त्या सगळ्यांनी तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तुला फसवलं, आता तू तेच धरून बसणार आहेस का? सांग मला. पण त्यावेळी तू फक्त गंमतच बघत होतीस, तू काय बी बोलली नाहीस. अरे हे सगळं इतक्या अचानक झालं की मला काय करू ते कळेच ना. श्याम आता तू ते सर्व विसरून जा, आता मी काय सांगते ते नीट ऐक. आमच्या शाळेत एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा विषय आहे स्वच्छ भारत अभियान. स्पर्धेतून प्रथम 3 क्रमांकांना बक्षीस आहे. पहिल्या क्रमांकाला ₹15,000, द्वितीय क्रमांकाला ₹10,000 आणि तृतीय क्रमांकाला ₹5,000. मग मी काय करू? अरे काय करू म्हणजे काय, चित्र काढ. मला खात्री आहे तुझ्या चित्राला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस नक्की मिळेल. पर मी कसं चित्र काढणार, मी तर शाळेत नाही. अरे हो, ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे. पण मला चित्र काढायची आता इच्छा नाही राहिली. प्लीज श्याम, काढणार आहे चित्र. अरे थोडा विचार कर, तुझ्या चित्राला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाल्यावर सगळ्या लोकांसमोर तुझं नाव पुकारलं जाईल, तुला स्टेजवर बोलवून बक्षीस दिलं जाईल, सगळे लोक तुझं कौतुक करतील, तुझे बाबा तुला शाळेत पाठवतील, कदाचित सरही तुला शाळेत घेतील. खरंच असं होईल? हो नक्की होईल. चल मग लाग कामाला, तुझं चित्र पूर्ण झालं की ते माझ्याकडे, मी सरांकडे नेऊन देईन. वय मी चित्र काढतो, असं सुंदर चित्र काढीन की पहिल्या 3 क्रमांकामध्ये एक तरी क्रमांक नक्कीच मिळेल. हो मला विश्वास आहे तुझ्या चित्राला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस नक्की मिळेल. आणि हो, बक्षीस समारंभाला तुझ्या आई वडिलांना आणि दोस्तांना बोलवायला विसरू नकोस. हो मी नक्कीच समजांना बोलवीन. पर बा थोडा रागातच आहे,
परमाय त्याची समजूत काढल। समद्या दोस्तांना बोलवीन, धर्म्या दादाला कळलं तर तो नाचतच सुटल। चल आता आपण एक सेल्फी काढू। ते काय असतं? ये मी तुला दाखवते। चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस सोहळ्याचं औचित्य साधून व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथीगण, विद्यार्थी, पालक, शिक्षक व निमंत्रित बंधू भगिनींनो, गेल्याच महिन्यात आपल्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। मला ह्या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की आपण जो हा भरभरून सर्वांनी प्रतिसाद दिलात, आपण या ठिकाणी छान छान चित्र काढलीत, याबद्दल मी आपल्या सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन करतो। ह्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे सेवानिवृत्त चित्रकलेचे शिक्षक श्रीयुत मानकर सर यांना मी विनंती करतो की ही पारितोषिकं त्यांनी प्रदान करावी। सर्वप्रथम तिसरा क्रमांक ओळखा पाहू, कोण विजेता आहे ते। तर तिसऱ्या क्रमांकाची विजेती आहे जान्हवी परांजपे। अभिनंदन। द्वितीय पारितोषिक विजेता आहे अनिकेत लोखंडे। आणि आता आपण सगळे ज्या प्रथम क्रमांकाची आतुरतेने वाट पाहत आहोत, त्या प्रथम क्रमांकाचा तो विजेता आहे, सॉरी ती विजेती आहे पूर्वा सहस्त्रबुद्धे। पहिलं बक्षीस तर आपल्या श्यामला मिळायला पाहिजे होतं। मग मी तुला म्हणलो होतो ना, गरिबासनी कवावी बक्षीस मिळत नाही। शाबाश। तुझ्या चित्राला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाल्यावर सगळ्या लोकांसमोर तुझं नाव पुकारलं जाईल, तुला स्टेजवर बोलवून बक्षीस दिलं जाईल, कदाचित तुझे बाबा तुला शाळेत पाठवतो। पूर्वा माझ्या संग खोट का बोलली? मला तुम्हाला सर्वांना सांगताना अतिशय अभिमान वाटत आहे की या स्पर्धेतील हे चित्र मी नाही
माझ्या या मित्राने श्यामने काढले आहे. मी मानकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक श्यामला द्यावे. मी आता तुम्हाला श्याम बद्दल सांगते. श्याम मला काही महिन्यांपूर्वी आपल्या शाळेत भेटला. वर्गात नाही, लायब्ररी मध्ये, लायब्ररीच्या कपाटा मागे. त्याला या शाळेत यायचं होतं, त्याला शाळेत शिकायचं होतं. आता याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हा श्यामच नव्हे तर समाजात अशी अनेक मुलं आजवर आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं शाळेची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे. पण काय होतं, शिक्षणाचं महत्त्व या मुलांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोचतच नाही. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. केवळ मुलगेच नव्हे तर मुलींनासुद्धा शासन या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहे. शिक्षणाची महती फार मोठी आहे. शिक्षण ही काळाची गरज आहे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हे ओळखलं पाहिजे. मला काही दिवसांपूर्वीच पूर्वानं श्यामबद्दल सांगितलं, त्याप्रमाणे मी मुख्याध्यापक सरांना भेटलो. माझ्या चित्रकलेच्या वर्गामध्ये एक श्याम नावाचा मुलगा आहे. बरं, या वयात खांद्यावर दप्तर घेण्याऐवजी त्याला डोक्यावर रेतीची घमेली वाहावी लागतात. बिचाऱ्याची शिकण्याची खूप इच्छा आहे सर. मला सारखा सांगत असतो, मला शिकायचं आहे, मला शिकायचं आहे. तर मी काय म्हणतो, आपल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत त्याला आपल्या ह्या शाळेत प्रवेश देता येईल का? ठीक आहे सर, मी शाळेच्या संचालक मंडळाशी बोलतो आणि आपल्याला कळवतो. आणि शासनाच्या कायद्यानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत परिसरातल्या 14 मुलांचा प्रवेश या शाळेसाठी आम्ही निश्चित केलाय. या सगळ्यांची यादी नोटीस बोर्डवर लवकरच लागेल. ज्या 14 मुलांची निवड आपण निश्चित केलेली आहे त्यातल्या एका मुलाचं नाव आहे. बरोबर. त्यामुळे श्याम आता या शाळेचा खराखुरा विद्यार्थी आहे. Dumb.